राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या नवनीत राणा यांना कोठडीत हीन वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता, तर याबाबत त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र देखील लिहिलं होतं. या सर्व घटनेवर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नवनीत राणांच्या आरोपासंदर्भात स्वतः चौकशी केल्याची माहिती दिली. हे आरोप करत आहेत असं काहीही घडलेलं नसून त्यांच्यासोबत कुणीही हीन वागणूक देण्याचा प्रकार घडलेला नसल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलंय. खासदार नवनीत राणांनी कोठडीत त्यांना हीन वागणूक दिली जात असल्याचे आरोप केले होते, तर या सर्व आरोपाची आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः माहिती घेऊन चौकशी केली, तर हे सर्व आरोप खोटे असल्याचंही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलंय. राणा दाम्पत्यावर आतापर्यंत झालेली कारवाई ही पूर्णपणे कायदेशीर आहे, तर याबाबत अधिक बोलणार नसल्याचंही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलंय. वृत्तसंकलन विभाग स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक.